निवडणूक पार पडलेली आहे आणि या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एकंदरीतच चांगली बाजी मारलेली आहे. विधान परिषदेचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे. ठाकरे पक्षाने या सुद्धा चांगलीच बाजी मारली आहे आणि विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्वच महिला उपनेत्यांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. देशातील लोकसभा निवडणुका आणि त्या पाठोपाठच राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीतल्या महिलांचा जास्तीत जास्त सहभाग शिवसेना पक्षाच्या बाजूनं व्हावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यातील सर्वच प्रमुख महिला उपनेत्यांची दिनांक 27/6/2024 रोजी शिवसेना भवन दादर येथे महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं नाशिक विभागाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील या उपस्थित होत्या. या बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या विशाखाताई राऊत, किशोरीताई पेडणेकर याही उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांचा जास्त सहभाग व्हावा यासाठी शिवसेनेची प्रमुख जबाबदारी देण्यात येणार आहे. या संदर्भात या बैठकीत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर पक्षातील महिला आघाडीची संघटन बांधणी आणि विस्तार तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत महिलांचा प्रमुख सहभाग असावा या विषयावर आदरणीय रश्मी वहिनीसाहेब ठाकरे यांनी फोनवरून सगळ्यांना मार्गदर्शन केला. या बैठकीला राज्यातून विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, रंजना नेवाळकर, ज्योती ठाकरे, राजूल पटेल, संजना घाडी, अस्मिता गायकवाड, छाया शिंदे, जान्हवी सावंत, शीतल देवरुखकर या उपनेत्या उपस्थित होत्या. या बैठकीच्या वेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या तर्फे एकजुटीने निर्धार करण्यात आला. या विधानसभेला महाराष्ट्र पिंजून काढून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व महिला उपनेत्या यांनी शपथ घेतली आणि संकल्प सुद्धा यावेळी करण्यात आला आहे.